कारण बेसिकली पाऊस थांबला. 2014 पासूनचा हा ट्रेंड आहे की लोकांचा मतदानावरचा राजकारणावरचा राजकारण्यांवरचा विश्वास वाढत चालला. कारण मोदी साहेबांनी एक पारदर्शक सरकार या देशाला दिलं. आजचा उत्साह तर अक्षरशः अवर्णनीय. 7 वाजल्यापासून मतदान केंद्र रांगा लागल्या आहेत. वृद्ध आहेत, प्रमुख्याने अपंग आहेत, महिला मोठ्या संख्येने भाग. हा ट्रेंड जो आहे लोकांची देहबोली बॉडी लँग्वेज सांगताय की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार खूप हेवी मार्जिनने आहे. दादा, तुमच्या उमेदवारीपासून आतापर्यंत अनेक चर्चा झाल्यात, त्याकडे तुम्ही कसं बघता आणि किती मताधिकारी तुम्ही निवडून येत आला याविषयी काय सांगता? चर्चा खूप झाल्या, त्या संपल्या. आणि मराठीत आपण जे म्हणतो की ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड. आता 1,60,000 पुढे मार्जिन मोजायला सुरुवात करू. परवा पवारांची सभा, सांगता सभा बारामतीमध्ये झाली आणि त्याचं म्हटलं की हवा बदलल्याचं मला 4 दिवसांमध्ये दिसतंय आणि निश्चितपणे काहीतरी चमत्कार. हवा बदलल्याचं त्यांना एकट्यानंच दिसतंय, त्यांच्या पार्टीत पण कोणाला दिसत नाही, लोकांना तर बिलकुल दिसत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जे काय झालं, दोघांनी आरोप केले की एवढी प्रचाराची पातळी घसरली किंवा भावाबहिणीच्या नात्यामध्ये विष घालवलं. आरोप झाला की त्याची क्लिप आहे ती डॉक्टर्ड आहे किंवा काय, महिला आयोगाकडे पण तक्रार केली. तुमचं या सगळ्यावरती काय काय म्हणणं? माझं म्हणणं एवढंच आहे की राजकारण निवडणुका ह्या निवडणुकीच्या कालावधीपर्यंतच असतात, त्यानंतर तर सगळंच संपलं पाहिजे. पण त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा मुद्द्यांवर बोललं पाहिजे अशी लेवल सोडून चालणार नाही. धनंजय मुंडे जे पंकजा ताईबद्दल बोलले ते पूर्णपणे निंदनीय आहे, निषेधार्य आहे. मला असं वाटतं की इतक्या खालच्या लेवलला राजकारण गेलेलं महाराष्ट्राच्या सुसंस्कृत माणसाला न आवडणार. अब की बार 220 पार होता जिथं तुम्ही मतदान करून आलेलं आहात. मी करून जाणार किंवा जाणार आणि कोथरूड मी 5 वाजेपर्यंत कोथरूड विधानसभा मतदारसंघात फिरणार आहे. सगळे 7 पासून फिरतोय. 5 मी हेलिकॉप्टरने कोल्हापूरला जाईन. 5:30 वोटिंग जाईल. दादा, अबकी बार 220 पार म्हणाला होता, काय नेमकं तिथं? 220 पार तर झाले, 250 ला टच होईल असं दिसायला. साधारणतः हे घिसेपिटे आरोप आहेत. प्रत्येक निवडणुकीत असेच आरोप करायचे असतात. मला ऑफर आली, अरे बाबा इतके मोठे झाले का ऑफर आली, पैसे वाटले, भारत पक्षा सरकार यंत्रणेचा गैरवापर, नवीन काहीतरी करा आरोप. बापट साहेब.